या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी होती ते करोनाचं वाढत चाललेलं फैलाव ज्या पद्धतीने होतो आहे आता संबंध राज्यात आणि नाशिकमध्ये सुद्धा दुपटीचा वेग वाढलेला आहे आणि आम्ही सातत्याने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांच्याकडून आम्हाला रोजची परिस्थिती कळत होती. त्यामुळे ही आत्ता जी लाट आलेली आहे त्या लाटेमध्ये आपण किती सावरू शकू पुढच्या किती दिवसात, कारण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये शाळा महाविद्यालय वगैरे बंद ठेवण्यात आलेली आहेत, 15 मार्चपर्यंत अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे, नाशिकमध्ये सुद्धा रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे, दुकानांच्या आणि आस्थापनांच्या वेळांवरही बंधनं येणार आहेत. हे सगळं विचारात घेतल्यानंतर आपल्याला संमेलन ह्या तारखांना घेताना अडचणी ज्या आहेत त्या अडचणी करोनामुळे त्याच्यामध्ये किती प्रकारांनी वाढ होईल आणि हे असून हे झालं तरीसुद्धा पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने संमेलन होण्याच्या दृष्टीने आपल्याला ते कसं करता येईल हा विचार चालू होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे या संदर्भात सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, त्यांचे सर्व सहकारी, नाशिकचे आपले पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, संमेलनाच्या संबंधित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समित्यांचे प्रमुख, या सगळ्यांशी ह्याच्याबद्दल रोजची चर्चा सुरू होती, रोजची कामं सुरू होती आणि त्यामुळे आपण एक असं ज्याला म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत सैन्य युद्धासाठी तयार ठेवायला लागतं, युद्ध होईलच असं सांगता येत नाही, पण आपली सगळा त्या दृष्टीची तयारी पूर्ण व्हावी ह्या दृष्टीने आम्ही सगळेजणं त्या प्रयत्नामध्ये होतो. परंतु हे आवाक्याबाहेर जातं आहे असं लक्षात आल्यावर सगळ्यांनी एकमेकांशी विचारविनिमय करून मराठी साहित्य महामंडळाने आज सकाळी हे संमेलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तो ह्या परिस्थितीत अतिशय योग्य निर्णय आहे असंच ह्या स्वागत समितीचं सुद्धा मत आहे. परंतु ही स्थगिती म्हणजे संमेलन रद्द केलं असा तो भाग नाही आहे. संमेलन निश्चित केव्हा होईल याच्यासाठी स्वागताध्यक्षांचं महामंडळाशी पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि करोनाचा ही लाट कमी झाल्यानंतर जो अवधी येईल त्याच्यामध्ये थोडासा अधिक तयारीला अवधी मिळाला तर आपण हे संमेलन नाशिकमध्ये नक्की घेऊ असा विश्वास सगळ्यांनाच वाटत असल्यामुळे आपण त्याप्रमाणे ही स्थगिती त्यांच्याकडून, कारण त्यांनीच नाशिकची निवड केली होती, तारखा त्यांनीच दिलेल्या होत्या आणि त्यामुळे ह्या स्थगितीचा अधिकारही महामंडळाचा आहे, त्याप्रमाणे त्यांनी दिलेली आहे आणि त्यांना त्यांचं आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालं आहे त्याप्रमाणे भविष्यात हा करोनाचा संकट कमी झाल्यानंतर जेव्हा होईल त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने रेखीव पद्धतीने स्टॉल्सच्या बाबतीत असेल, मांडवाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत असेल, निवास असेल, भोजन व्यवस्था असेल, या सगळ्या यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीने राबवू शकू आणि जास्तीत जास्त साहित्य रसिकांचा या संमेलनामध्ये सहभाग होईल ह्या दृष्टीने आत्ता आम्हाला कुठल्याही नागरिकाचं आरोग्य संकटात आणण्याची आमची कोणाचीच किंवा कोणाचीच मानसिकता नसते, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे, नाशिकमध्येही त्याचा वेग आता चांगला झालेला आहे. आपण नाशिककरांनाही विनंती करणार आहोत, संमेलन जेव्हा केव्हा होईल आपल्या सगळ्यांना यायचं आहे, त्यामुळे आपणसुद्धा लसीकरणात सहभागी व्हा. जे काही ठरवून दिलेले 1 महिन्याच्या अंतराने आपल्याला व्हॅक्सिन घ्यायचं आहे तेही आपण सगळ्यांनी घ्या, ही सगळी दक्षता बाळगूया. संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा आपल्या नव्या तारखा होतील त्यावेळेला आपण 100% अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करू असा विश्वास आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, नाशिककरांची साथ आहेच, महाराष्ट्राची साथ मिळेल, महाराष्ट्राबाहेरचेही लोक येतील, कदाचित आमच्या कविकट्ट्यामध्ये तर परदेशातूनही कविता आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये, न जाणो तिथलेही कवी येतील आपल्या संमेलनासाठी. त्यामुळे अभूतपूर्व असं हे संमेलन होणार आहे आणि हे संमेलन एक संस्मरणीय अशा पद्धतीचं राहील, एक नवी दिशा दाखवणारा राहील, परिवर्तनाचा राहील, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन ठेवून 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकाची वाटचाल कशी असावी आणि साहित्याचं त्यातलं योगदान काय असावं ह्या दृष्टीने अतिशय मार्गदर्शक
असं हे संमेलन ठरेल अशी आम्हा सगळ्यांना निश्चित खात्री वाटते. आम्ही सगळेजण त्या दृष्टीने तयारीत आहोत, आमची कामं चालू ठेवणार आहोत. एका ठराविक टप्प्यापर्यंत याचा सगळा आराखडा आमच्याजवळ तयार असेल. फक्त नव्या तारखा, नवे सगळे हे संमेलन तेच राहणार आहेत, त्यांच्याशीही बोलणं झालेलं आहे, त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी त्याच ठेवून आपण त्या दृष्टीनेही प्रयत्न करणार आहोत.